एसएन नेटवर्क पर तो टीचर करंजी न्यूज़ टाइम 137। नमस्कार, मी सत्ता मुस्लिम मुल्ला एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। इचलकरंजी शहरातील पालिका निवडणुकीचे आरक्षण कार्यक्रम पालिका सभागृहात पार पडला। यावेळी शहरातील 58 खुल्या तर 6 अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले। प्रांताधिकारी विकास खरात, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व जल अभियंता सुभाष देशपांडे व कामगार अधिकारी विजय राजापुरे यांच्या उपस्थितीत पालिका सभागृहात आरक्षण सोडत पार पडले। इचलकरंजी पालिकेची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपल्याने राज्य नियोजित निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोमवार दिनांक 13 जून रोजी प्रांताधिकारी खरात यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आले। यावेळी शहरातील 64 जागा सदस्यासाठी असलेल्या 32 प्रभागामध्ये आरक्षण काढण्यात आले। सुरुवातीला लोकसंख्येनुसार 5, 11, 13, 15, 18, 20 हे 6 प्रभाग अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले। यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी 11, 18, 20 प्रभागामध्ये आरक्षण ठेवण्यात आले। उर्वरित 5, 13, 15 या जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सर्वसाधारण आरक्षण निश्चित करण्यात आले। यानंतर उर्वरित 58 जागेसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। या सर्व जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने यापैकी 50% म्हणजे 29 जागा महिलांसाठी आरक्षण करण्यात आले आहेत। उर्वरित 50% म्हणजे 29 जागा या सर्वसाधारण जागा राखीव आहेत। या आरक्षणामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये खुल्या गटासाठी 29 व अनुसूचित जातीसाठी 3 अशा 32 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत, तर उर्वरित 32 जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण 3 तर खुल्या प्रवर्गातील 29 अशा 32 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137।